हाय गाइज, कसे आहात तुम्ही सगळे? यार वेलकम बॅक टू माय यूट्यूब व्हिडिओ. खूप दिवसानंतर मी असा व्हिडिओ आणते. लास्ट माझ्या स्किन केअर व्हिडिओला खूप जास्त रिस्पॉन्स दिलेला, म्हणून मी विचार केला वाय नॉट परत एकदा स्किन केअर होऊन जाऊ दे. पुढे जाण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर मी आहे प्रियंका, आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब बटन हिट करू टाका, कारण येणार आहेत आपला तून व्हिडिओज. हा व्हिडिओ वन ऑफ माय फेवरेट असणार आहे, कारण स्किन केअर कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं. मेकअपपेक्षा जास्त मी स्किन केअरला प्रिफर करते, कारण त्याच्यानेच माझी स्किन जी आहे ती आतून ग्लो होते. सो ॲज अन इन्फ्लुएन्सर मला खूप सारे वेगवेगळे प्रोडक्ट्स ट्राय करावे लागतात, बट मी कोणताही तो प्रोडक्ट यूज करत नाही ज्यामध्ये माझ्या आवडीचे इन्ग्रेडियंट्स नसतात. माझ्या आवडीचा सगळ्यात पॉवरफुल इन्ग्रेडियंट म्हणजे व्हायटमिन सी. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की व्हायटमिन सी आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये किती महत्त्वाचं आहे आणि किती युजफुल आहे. सो रिसेंटली मी माझ्या स्किन केअरमध्ये यूज करते ऑस्ट्रेलियन स्किन केअर प्रॉडक्ट्स, ज्याने मला अगदी एक्सलंट रिझल्ट मिळाले कम्पेरिंग टू माय प्रिव्हियस स्किन केअर. अरे यार, व्हायटमिन सीचं जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपण खूप जास्त कन्फ्यूज असतो की नक्की ब्रँड यूज कोणता करायचा, कारण 50 रुपयापासून सुद्धा व्हायटमिन सी उपलब्ध आहे, अवेलेबल आहे, पण त्याने खरंच आपल्याला रिझल्ट मिळतात का? माझ्या एक्सपिरियन्सनुसार पिलग्रीम युजेस दी मोस्ट पॉवरफुल व्हायटमिन सी इन देअर प्रॉडक्ट्स. रिसेंटली लॉन्च प्रॉडक्ट ज्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहे काकडू, प्लम आणि लाईम पर्लचं. काकडू प्लम ज्यामध्ये ऑरेंजपेक्षा 100 पटीने जास्त व्हायटमिन सी असतं. ऑल्सो पिलग्रीमच्या या प्रॉडक्ट्समध्ये आहे इथिल ॲस्कॉर्बिक ॲसिड, ज्यामध्ये 99.9% व्हायटमिन सी असतं. सो सगळ्यात आधी मी माझा डे स्टार्ट करते व्हायटमिन सी जेल फेस वॉशने, ज्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स आहेत काकडू, प्लम अँड लाईम पर्ल, ज्याने माझा फेस अगदी इव्हन टोन होतो. माझा फेस तुम्ही आधी बघितला असाल, माझ्या फेसवरती अनइव्हन टोन्स होते, ते नॅचरली कमी केलेत या प्रॉडक्ट. नेक्स्ट फेस वॉश नंतर मी यूज करते टोनर. टोनर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की किती गरजेचं आहे, जर आपल्याला ओपन पोर्स बंद करायचे असतील, जर तुमचेही ओपन पोर्स आहेत, माझेही थोडे थोडे ओपन पोर्स आहेत जे दिसत नाही बट आहेत मला थोडेफार, ते बंद होतात, त्याच्याने एक लेअर आपल्या फेसवरती कॅरी ऑन होते आणि त्यामुळे जे काही डस्ट आहे, जे काही पॉल्युशनचं इफेक्ट आहे तो आपल्या फेसवरती होत नाही. प्लस तुम्ही जर मेकअप करत असाल डेली मेकअप, तर त्याआधी तुम्ही टोनरचा यूज नक्कीच करा, ते प्रायमरचं सुद्धा काम करतं. बरेचसे असे टोनर्स आहेत ते स्टिकी असतात, एकदम असे क्रीमी असतात, क्रीमी म्हणजे एकदम असं स्टिक होतात. दिस टोनर इज लाईक वॉटर बेस्ड टोनर आणि हे तुम्हाला वाटणारही नाही की तुम्ही काही अप्लाय केलंय, पण याचा जादू हा तर करूनच राहणार तुमच्या स्किनमध्ये. नेक्स्ट इज माय फेवरेट प्रॉडक्ट मॉइश्चरायझर. टोनर नंतर माझा फेवरेट आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर केल्याशिवाय मी घराच्या बाहेर पाऊल असं ठेवत नाही. घरात सुद्धा मी जेव्हा असे सकाळी असं फ्रेश होऊन येते, फेस वॉश करून येते, तेव्हा मी टोनर आणि मॉइश्चरायझर नक्कीच यूज करते. क्रीमचं हे 2% व्हायटमिन सी ऑइल फ्री मॉइश्चरायझर हेल्प करणार आहे आपली जी स्किन आहे त्याला एनहॅन्स करायला, आपली स्किन थोडीशी ब्राईट नॅचरल वेने ब्राईट करायला. लास्ट बट नॉट दी लिस्ट मी यूज करते बॉडी लोशन, सुद्धा तितकंच गरजेचं आहे. स्किन केअर म्हणजे फक्त स्पेसची स्किन नसते तर आपल्या बॉडीची सुद्धा स्किन असते. समर्समध्ये स्पेशली टॅनिंग होतं आपलं, त्या टॅनिंगला थांबवण्यासाठी म्हणजे त्या टॅनिंगपासून स्किन प्रोटेक्ट करून घेण्यासाठी आपण व्हायटमिन सी आपल्या स्किन केअरमध्ये यूज करायला पाहिजे असं मला वाटतं. मी पर्सनली हे सगळे प्रॉडक्ट्स यूज करते, अजूनही बरेचसे प्रॉडक्ट मी यूज करते, पण मला पिलग्रीमचे जे स्मेल आहे ना, जो नॅचरल फ्रेग्रन्स आहे. जर तुमच्या बॉडीवरती काही डार्क स्पॉट्स असतील, तुमची बॉडी सारखी टॅन होत असेल, काही स्किन असते ते लगेच थोडंसंही ऊन आलं तरी टॅन होते, दिस लोशन इज फॉर यू. या प्रॉडक्ट्स मधला एक फॉर्म्युला अतिशय आवडलाय, तो म्हणजे मायक्रो सायट्रस ऑस्ट्रेलिया फ्रूट एक्स्ट्रॅक्ट. म्हणूनच मी बोलले ना की ऑस्ट्रेलियन स्किन केअर प्रॉडक्ट आहे, रेंज ऑफ पिलग्रीम आहे. हे लोक व्हायटमिन सी ला खूप ह्याच्यात घेतात, लो मध्ये घेतात की अरे काय नाही होत, काही इफेक्ट दिसत नाही. ट्रस्ट मी, व्हायटमिन सी जेव्हापासून तुम्ही तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये यूज करायला स्टार्ट करा ना, तुम्हाला रिझल्ट अगदी 2 ते 3 दिवसात मिळतील. तुम्हाला लगेच असं जाणवणार नाही की तुमची स्किन अगदीच जास्त ब्राईट झाली आहे किंवा स्किन अगदी इव्हन टोन झाली आहे, पण हळूहळू, एकदम जसं आयुर्वेदिक प्रॉडक्टचा इफेक्ट कसा होतो हळूहळू होतो, तसंच हे पिलग्रीमचे प्रॉडक्ट्स आहेत. दी इम्पॉर्टंट थिंग इज वी ऑलवेज गेट कन्फ्यूज की नक्की कोणता ब्रँड यूज करायचा, हो ना? आणि आपण वेबसाईट्स बघतो किंवा ऍड्स बघतो, इंस्टाग्रामवर आजकाल खूप जास्त ऍड्स येतात आपण जेव्हा स्क्रोल करतो तेव्हा, किंवा आपण ऍडव्हर्टायझिंग बघतो, आपण खूप जास्त कन्फ्यूज होतो की नक्की कोणत्या ब्रँडचं प्रॉडक्ट वापरायचं. इन दिस यू कॅन ट्रस्ट मी पिलग्रीम, कारण मी स्वतः हे प्रॉडक्ट्स यूज केलेत आणि माझ्यावरती तरी काही इफेक्ट झालेला नाही आहे, काही साईड इफेक्ट झालेला नाही आहे. इफेक्ट झाला आहे तो आहे हायड्रेशनचा, इव्हन स्किन टोन झाली आहे माझी, अँड ॲज यू कॅन सी माय स्किन इज ग्लोईंग मोर दॅन बिफोर. आय हायली रेकमेंड यू टू यूज पिलग्रीमचे हे सगळे स्किन केअर प्रॉडक्ट्स इन युअर स्किन केअर रुटीन. तुम्ही ट्वाइस अ डे हे सगळे प्रॉडक्ट्स यूज करू शकता आणि
तुमच्या स्किन मध्ये ते रिझल्ट्स बघू शकता. सो या सगळ्या प्रोडक्ट्स वरती तुम्हाला डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही माझा कूपन कोड यूज करू शकता, प्रियंका D15 ऑन स्क्रीन दिला आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते. आय होप यू लव्ह द व्हिडिओ. बाय गाईज, हॅव अ गुड डे. दॅट्स ऑल फॉर दिस व्हिडिओ. आय होप यू लव्ह इट. हे माझं स्किन केअर रुटीन होतं जे मी खरंच यूज करते. तुम्ही सुद्धा यूज करा अँड कीप युअर स्किन हेल्दी. बाय गाईज, हॅव अ गुड डे. डोंट फॉरगेट दॅट आय लव्ह यू ऑल. बाय.